प्रयोगशाळेत बॉर अंकल आहे त्याच्याकडून किती आल्यामुळे आपण तापमाप येणार मीम सायलम प्रयोगशाळेवर कॅलरी मापी मिळेल आणि तापमाप बघा काला पोल प्रत्येक विद्यार्थ्याने पान नंबर 96 म्हणजे सॉरी 100 काढा 100 आणि 98 तुम्हाला काय शंका असेल मला विचारा म्हणजे मराठी आठवी बघतो तर आपल्याला काय शंका असेल तर तापमापी हे तापमापी काल पाहिलं आपण डिजिटल तापमापी ते फोटो कशावर आहे 98 फोटो कशावर आहे 98 पानावर विज्ञानाचं पुस्तक काढा त्या 98 पानावर विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 4 आकडे तुम्ही घरी काढून आणता म्हणलं असाल तुम्ही काय म्हणलात घरी काढतो किंवा तुम्ही विद्यार्थी देखील म्हणलात तुम्ही देखील आत का ऑनलाईन बघणार आहे तुम्हाला देखील सांगितलं होतं 4 आकडे काढा इथं ऑफलाईनला देखील 25-27 मुलं आहेत त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं तुम्हाला बोलण्यासारखं ऑफलाईनला देखील आम्हाला वर्गात 25-21 मुलं आहेत त्याला टीचिंग करतो आणि तुम्हालाही करतो त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला वाटतं ह्यांना बोलले ह्याला म्हणजे वर्गात ऑफलाईनला आहेत 21-23 मुलं त्याच्यामुळं दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन चालू आहे लेक्चर त्याच्यामुळे गैरसमज घेऊ नका ऑनवाले ऑनलाईनवाले की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सर असं का बोलत तर ते म्हणजे थोडं मिस्टेक होते बोलल्यात म्हणजे इकडून इकडे ह्यांना बोलण्यात विचार प्रश्न तुम्ही लक्ष घ्या तर पान नंबर 98 तुम्हाला सांगितलं होतं 4 तापमापी आहेत आणि ती आकृती काढायला सांगितलं मग आकृती काढल्यानंतर आपल्याला पहिली तापमापी पाहिलं की तापमापी आपण काल पाहिलं काचेची त्याच्यामध्ये लाल रेषा आहे पारा पाराचा एजी आणि पारा लाल का असतो तर आपल्याला दिसण्यासाठी तो कलर टाकतो पारा पांढरा असतो कलर पण ती लाल म्हणजे आपल्या शरीराचं तापमान किती डिग्री टेम्परेचर आहे त्यासाठी तो वापरायला पारा मग ते पारा ती आकृती पाहिली दुसरी आकृती आहे वैद्यकीय तापमापी ही पाऱ्याच्या वैद्यकीय तापमापी काल पाहिलं कालची जी आकृती वैद्यकीय तापमापीची तिसरी आहे डिजिटल तापमापी मी काल सांगितलं आपल्या घरी लहान मुलं असेल तर कोण असेल तर डिजिटल तापमापी कशी साधारण अशा प्रकार असते डिजिटल तापमापी अशा कधी तापमान असते इथे पुश बटन असत बटन केलं लास्ट टेम्परेचर आपल्या घड्याळ डिजिटल होतो लास्ट टेम्परेचर मला 98.7 हे कशामध्ये बसतात का सांगितलं मी 98.7 कशामध्ये बसतात फॅरेनहाइट आणि डिजिटल तापमापी डिजिटल तापमापी कशामध्ये बसतात डिजिटल फॅरेनहाइट आणि आपली साधी तापमापी ही साधी तापमापी ही काय साधी तापमापी मग साधी तापमापी कशामध्ये मोजतात साधी तापमापी कशामध्ये मोजतात ते साधे तापमान मोजतो आपण ताप टेम्परेचर तापमान जास्त किती 200-300 पण आपल्या डॉक्टरकडे तापमापेक्षा असेच असते का छोटे असते दोन नंबर आकडे आणि त्या दोन नंबर आकडे म्हणजे छोटे असल्यामुळं जे छोटे आकडे असं मग ते छोटे फक्त बघले आपण बघले किंवा जिल्हे त्यांनी ते सेम असत आणि काळाच्या सगळ्या आपण तापमान असतो कळायला सगळ्या डिजिटल तापमापी साधे तापमापी मग हे डिजिटल तापमापीचं बदल मी माझ्या घरात आहे माझ्या मुलगा लहान आहे त्याच्यामुळे मी विकत आलो तीन तापमाप आता पण खराब आहे मी आलो कारण का लहान मुलाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ताप येतो आपण डॉक्टरकडे जातो रात्री 12:00 ताप आहे रात्री 12:00 ताप आल्यावर 12:00 ताप आल्यावर काय होतं प्रॉब्लेम ताप आल्यानंतर 12:00 डॉक्टर कुठं जाऊ आपलं गोळ्या आहेत तापच करत नाही आपल्याला मग ताप कमी होत नाही आपल्याला कळत असेल मग काय करतो डिजिटल तापमापी आपण वापरतो आणि डिजिटल तापमापी वापरल्यावर डिजिटल तापमापी आपल्याला काय होतं डिजिटल तापमापी वापरल्यावर काय होतं आपल्याला त्याच्यामुळे आपलं टेम्परेचर मग आपल्या डिजिटल तापमापी किती टेम्परेचर पाहिजे लास्ट 98.7 त्याच्या पुढे जर ताप आला आपल्याला तर आपल्याला ताप आला असं करायचं 98.7 फॅरेट पासून ताप नॉर्मल आहे मग आपल्या जनरलात पुस्तकाला आहे पण जनरल सांगतो घरात तुम्हाला वापरायचं आहे आपण ज्याच्या घरी लहान मुलं त्याच्या घरी असेल लक्ष द्या 98.7 ते 98.9 फॅरेट टेम्परेचर असेल
फेरेट जर ते ब्रेड असतील काय म्हणलं इकडे लक्ष ऑनलाईन वाले ऑनलाईन वाले इकडे असते 18.7 डिग्री फेरेट आपलं काय टेम्परेचर असेल तर नॉर्मल टेम्परेचर आणि साधी तापमापिला आपण काल भेटलं 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असलं तर नॉर्मल झालं शरीराचं बॉडी टेम्परेचर शक्यतो 35 सेल्सिअस डिग्री टेम्परेचर असतं 35 डिग्री म्हणजे नॉर्मल आपलं 35 डिग्री असतं हे डिग्री मध्ये झालं हे फॅरनहाइट मग याच्या डिग्री मध्ये किती आलं 35 डिग्री शरीराचं तापमान फॅरनहाइट शरीराचं तापमान किती आहे 98.7 नॉर्मल मग आता याचं बघू मग काय करू आपण जर 98.7 चे 90 असेल तर नॉर्मल ताप आपल्याला आपण क्रोशिंग घ्यायला जायचं आंग्ल ग्लुकोज गोळी घ्यायला जायचं नाही साध्या डॉक्टरकडे जायचं साधी ट्रीटमेंट घ्यायचं आणि 99 ते 100 मग 98.7 ते 99 वेळेस साध्या आपल्या डॉक्टरकडे जाणं झालं तर साध्या आपण का करते ऐका करते सांगा कोण आपल्या ऐका करते नॉर्मल ताप आहे 98.7 कुठे घालू डॉक्टरकडे 100 डॉक्टरकडे कुठे घालू तसे का करतात सांगा आयडिया माहिती तुम्हाला पण तापावर काय केले का तुमच्या आईने काय गरम पाण्यामध्ये आपलं थंड पाणी घ्यायचं थंड पाण्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर ते मीठ विरघळायचं आणि कॉटन कपडा घ्यायचं कॉटन कपडा घेतल्यामुळे काय होतं आपल्याला कॉटनचा कपडा घेतल्यामुळे काय होतं आपल्याला कॉटनचा कपडा घेतल्यामुळे काय होतं आपल्याला कॉटन कपडा घेतल्यामुळे काय होतं आपल्याला की कॉटनच्या 2-3 घड्या मारायचं आणि घडे मारल्यानंतर कॉटन कपड्याच्या 2-3 घड्या मारल्यानंतर काय होतं आपल्याला ते मिठामध्ये घ्यायचं असं पिळायचं आणि डोकं ठेवायचं त्याच्यावर काय होतं मिठामुळे ऑब्झर्व उष्णता हीट ऑब्झर्वेशन मीठ काय करतं हीट ऑब्झर्वेशन म्हणजे ताप टेम्परेचर आपल्याला कमी करतो मग त्याच्यामुळे आपण मिठाने ऐकायला जाते इथं पट्टी ठेवते आणि पाहते नव्याने प्रस्तुत ताप असतो मग ठीक आहे तापतून जातो पुसायचं आणि जुलैस तापसलं डॉक्टर म्हणजे डॉक्टर ताप बरोबर बोलल्या पाण्याने फटक्याने पाट्याच्या पुसून घ्या सगळं शेत पण आता त्याची टेम्परेचर डॉक्टर मग हे झालं ते आवडले का आपल्याचं 99 ते 100 नाही डॉक्टर नव्याने 100 सगळे लक्ष द्या महत्वाच्या तापाचं हे पुस्तकात बे पण बाहेरचं नॉलेज तुम्हाला दिले पाहिजे 99 ते 100 हे टेम्परेचर असेल तर तुरंत डॉक्टरकडे जावा काय आणि निष्काळजीपणा करणं आज जाईल उद्या जाईल परवा जाईल तसं करू नका आणि 100 ते 102 फॅरेट ताप असेल तात्काळ तो पेशंट लावचं तो तात्काळ आपल्या घरच्याला सांगा चला दाव कर नाही म्हणलं तर धरून दोघ जण घे का टायफॉइडचं लक्षण का टायफॉइडचं लक्षण आणि 102 ते 104 त्यानंतर अँबुलन्स बोल का मेंदू ताप होतो आणि कोमा म्हणून तापाचं लक्षण हे लक्षात घ्या की फॅरेल हे टेम्परेचर प्रत्येकाला घरी शक्यतो टेम्परेचर मोजायचं असलं तर आपल्याला पाळी घ्या आणि शक्यतो हे केव्हा घडतं ज्यावेळेस मच्छर धावचावतात आपल्याला ताप येतो म्हणजे आसपास गवत असेल घाणीचं साम्राज्य असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या घराचं परिसर आणून स्वच्छ पाहिजे किंवा नारळाचे कवटे असेल टायर असेल पाणी टाकले असेल आपली घरची झोपडी असेल झोपडीच्या बाजूला आपण टायर टाकतो नारळ टाकतो शेळ अन्न टाकतो काल भाजीपाला टाकतो त्याच्यावर मच्छर असतात ती ताप चावतो मच्छर टाकल्या चाप ताप येतो आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी खराब असतं पाणी पिल्यामुळे ताप येतो मग उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त पाहतो हिवाळ्यात आपलं वातावरण चांगलं असतं शुट असतं आपण व्यायाम नसतो हिवाळ्यामध्ये आपण व्यायाम करतो आणि हिवाळ्यात व्यायाम करत असल्यामुळं आपल्याला व्यायामला चांगला मग हिवाळ्यात काय पण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्रास आहे पावसाळ्यात काय त्रास आहे की जास्त पाऊस पडतो गिजगिज असतं वलसर असतं गवत असतं त्याचं मच्छर चालतो तापाचा आणि खोकल्याचा आपल्याला आजार जास्त आणि उन्हाळ्यात काय पाण्याची कमतरता कुठे विहिरीचं पाणी आटत नाही कुठे बोरचं पाणी आटत नाही पाणी शुद्ध नाही म्हणे कुठे आधी कचराच म्हणे कचराच नाही पण मच्छर म्हणे असं येणे झाडात असं मच्छर येणे हात काय तरी करणे त्याच्यामुळे मच्छर पासून बचाव आणि या टेम्परेचर कळालं आता कॅरियर मॉपीकडे कळलं डिजिटल आणि साधी टेम्परेचर
आणि घरगुती वापरूया. पुस्तकात आहे का? पण मी साधं सांगितलं तुम्हाला, त्याच्या पुस्तकात फक्त काय तीन डिजिटल आहे. एक कॅलरी मापी म्हणून असतो, एक सेल्सिअस म्हणून असतो आणि एक फॅरन म्हणून असतो. दिले आपल्याला कुठे दिले ते पान नंबर 99 पहिला पॅरेग्राफ कुठे गेले तिथे दिले आपल्याला. आता आता बघा आपण पुढे येऊ. तर आता पुढे आपण घेऊ या मूळ मुद्द्याकडे. कॅलरी मापी मूळ मध्येकडे डिजिटल समजलं. तापमापी संबंधित सांगा. आता कॅलरी मापी आता कॅलरी मापी काल दिवस झाले काल आपलं गडबड होती. कॅलरी मापी काल प्रत्येकाने कॅलरी मध्ये पाहिले तरी पण आज डबल आपण पाहू आणि पॉईंट नुसार वाचू वाचू त्याची माहिती. काल सगळ्यांना आकृती काढली मी देखील आकृती टाइम घेतला घातला ना सगळ्याला. तर आपला पहिला बघा लाकडी बॉक्स त्याला का म्हणतात कॅलरी. दुसरे हे स्टँड आहे. हे स्टँड कशासाठी बाळानो की आपल्याला इथं हे तापमापी जे हे तापमापीच्या टाकायचं त्यासाठी पडून इकडे तिकडे हा तापमापी टेम्परेचर म्हणण्यासाठी मग तापमापी हे काय स्टँड झालं. याच्यामध्ये काय आहे तांब्याचं भांड तांब्याचं भांड याच्यामध्ये लाकडी पुष्पा आतमध्ये काय भुस्सा आतमध्ये काय भुस्सा आणि काय तांब्याचं भांड. हे तांब्याचं भांड काय याच्यामध्ये थर्मस एक प्रकारचं थर्मस माहित आहे तुम्हाला थंड चहा तसं तसं मग हा कॅलरी माप तांब्याचं भांड ठेवलं आपण याच्यात ठेवलं आणि याच्यामध्ये पाणी टाकलं कॉन्स्टंट टेम्परेचर पाणी 50 डिग्री उतरलं पाणी परत थंड व्हायला किती होती ते पाहायचं आणि पण काय झाकण लावायचं ते काय झालं प्रयोग लिहा ना प्रयोगाची तारीख टाका आजचीच कॅलरी मापीचा प्रयोग आहे आपल्याला. झालं पॅक झालं पॅक सगळ्यांना भेटलं ऑनलाईन वाले बघा ह्याला म्हणतात कॅलरी मध्ये मग खोलून दाखलं कॅलरी आणि याच्यात काय करायचं आपल्याला हे टेम्परेचर टाकलं पाणी टाकल्यानंतर हे काय करायचं आपल्याला टेम्परेचर झालं. आता वाचू एक एक पॉईंट वाचू एक एक पॉईंट लक्ष द्या सगळ्यांना लक्ष द्या पुस्तक काढा पुस्तकाचा पान नंबर आपल्याला 100 बघा कॅलरी मापी. एखाद्या थर्मस पास्कल प्रमाणे थर्मल पास्कल प्रमाणे मग सांगितलं दाखलं सगळ्या थर्मल पास थर्मल भेटला सगळ्याला थर्मल पास्कल प्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. आत काय तांब्याचं भांड थर्मस मध्ये आणि बाहेर काय असत कोटेड असतं अल्युमिनियमचं पोळून आपल्याला थर्मस भेटले कधी बाहेर कोटेड असेल बाहेरचं थर्मस पोळते का आपल्याला चहा गरम केल्यावर नाही चहा गरम राहतो 5-5 तास थर्मस चहाच्या पण बाहेर पोळतं का नाही आतमध्ये गरम राहतो मग आतमध्ये वेगळं भांड बाहेर वेगळं भांड तसंच असत्याप्रमाणे असतात भांडे असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे चहा गरम केलेला गरम असलेला थर्मस म्हटलं बाहेर येतं का नाही चहा गरम राहतो बाहेर जाऊ शकत नाही. तशाच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही म्हणजे उष्णता बाहेरून आत येऊ शकते का नाही हे सुधारित जुनी कॅलरी सुधारित थर्मस सुधारित जी आहे ती थर्मस मग आपल्याला आत जाऊ शकत म्हणजे आतील भांडे आणि सोबतील ते औष्णिक अलिप्त ठेवले जातात हे भांडे तांब्याचे असते. या तापमान मोजण्यासाठी एक तापमापी तांब्याचं भेटलं तापमान मोजण्याचं तापमापी तापमापी देखील असते. एक कांडी पाण्याचे ठेवलेले ढवळे असते मग ढवळे होती काला ढवळे माहिती का ढवळे ढवळ्याचे कांदे पडेल एक प्लेट असते त्या आकृतीमध्ये बघा आणि ते ढवळाच ढवळे असते ढवळे असते स्थिर तापमान पाणी ठेवले म्हणजे पाण्याचे व आतील भांड्याचे तापमान समान असते त्यात एखादी उष्ण वस्तू टाकल्यास ती वस्तू पाणी आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते पाणी आणि आतील भांडे यातील उष्णतेची काय होती देवाणघेवाण होते आणि देवाणघेवाण झाल्यानंतर काय होतं बघा देवाणघेवाण होते वस्तू पाणी आतील भांडे उष्ण देवाणघेवाण होते त्यामुळे त्याचे तापमान समान होते आतील भांड्याचं बाहेरच्या भांड्याचं तापमान काय समान होते
कॅलरी मॅप हे सभोवतीने इतर सर्व वस्तूपासून वातावरणापासून अनुपस्थितदृष्ट्या अलिप्त ठेवले जाते. कॅलरी मॅपिंग वातावरणापासून अलिप्त ठेवले जाते म्हणजे बाहेर वातावरणात प्रयोगशाळेत ठेवले. उष्ण वस्तू दिलेल्या एकूण उष्णता पाण्याचे व कॅलरी मॅपचे ग्रहण केलेले एकूण उष्णता हे समान असते. का असते? समान. म्हणून हे आपल्याला कॅलरी मॅपी झालं. कळा सगळ्या कॅलरी मॅपीचं. आता पान नंबर 100 सगळ्यांना लक्ष द्या. पान नंबर 100 कडा सगळ्या पुस्तकाचे पान नंबर मुलांना ऑनलाईन 100 कडा 100 पानावर बघा तिथलं चला आपलं. आता जरा डोकं चालू तुम्ही डोकं चला ऑनलाईन बसले तुम्ही पहा. पालक नसेल मोबाईल ओपन करा. मोबाईल मध्ये अजून देखील पहा. मित्राला सांगा ऑनलाईन लेक्चर चा आणि ऑनलाईन लेक्चर रोज पाच डवळी म्हणतात डवळी सॉफ्ट याच्यात आपलं. मग आपण पहा ऑनलाईन लेक्चर मध्ये मग कॅलरी आपल्याला बैठलं जरा डोकं चालवा. काय डोकं चालवा म्हणलं आपल्याला बघा. ताप आल्यावर आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते मगाचा प्रश्न. आपण प्रश्नाचं उत्तर घेतलं कळालं का? थोडं डोकं चालवा. ताप आल्यावर आई आपल्या डोकं पट्टी का ठेवते मग असं पाणी थंड घ्या मीठ टाका मीठ शोषण करत आणि पाण्यावर ता पट्टे घ्या अथवा कमी होतो. कळालं ते उत्तर लई चालेल. दुसरा प्रश्न आहे कॅलरी मॅप तांब्याचीच का बनवते? तांब्याचीच का बनतात? तांब्याची का म्हणतात? तांबो हे त्याच्यात गर्म तांब्याचं स्टीलच्या भांड्या जर्मन भांड्यापेक्षा तांब्याचं भांड्या लई फिक्स गरम होतं. म्हणून कुठले मोठे मोठे पदार्थ हॉटेलमध्ये तांब्याच्या हांड्यामध्ये भाज्या करतात लवकर गरम शीत आमचं शीत लवकर तापण ताप. म्हणून इलेक्ट्रिक वायरमध्ये दोन प्रकारचे आपले का असतात कुठले कुठले अल्युमिनियमचे तार सगळ्या माहित आहे अल्युमिनियम जर्मसाठी तार दिसत का पांढरे आणि दुसरं असतं तांब्याचे तार दोन वायर केलं तांब्याचे तार कळालं. मग तांब्याचे तार हे बारक्या वायरमध्ये असते पोलवर कशाचे तार असते अल्युमिनियमचे. शासनाला तांब परवडत अल्युमिनियमचे तार वापरते चोरून घेतले मोठं ते चोरून घेतलं चोरून जाते मोठं चालत नाही मोठं मग तांब्याचे तार अल्युमिनियमचे अल्युमिनियमचे तार असल्यामुळे थोडं करंट काय फ्लो व्हायला कमी वेळ लागतो आणि तांब्याचे तार असले करंट लवकर फास्ट होतो तसं हे भांडे देखील लवकर करणार म्हणून आपल्या वायरमध्ये तांबे मग ती जर तांब्याचे तार वापरले तर फास्ट करंट होईल म्हणजे तांब्याचे तार वापरतात कळा सगळ्याला. कॅलरीमध्ये तांब्याचं पाणी लवकर तापवा आणि ते त्याच्यातून हीट ऑब्झर्व आतमध्ये घुसून येऊ शकते का? नाही. समजा आता पान नंबर 100 त्याच्यामध्ये दुसरा पॅराग्राफ. समजा कॅलरी मॅपीच्या आतील भांड्याचे वस्तुमान आतील भांड्याचे वस्तुमान किती सांगितलं आपल्याला एम एस आतील भांड्यातील वस्तुमान आवाज येतो आतील भांड्याचे वस्तुमान भांड्याचे वस्तुमान किती सांगले एम नाव दिले अच्छा तापमान काय T1 तापमान काय T1 तापमान दिले T1 आहे त्यात भरलेल्या पाण्याचे वस्तुमान भरलेल्या पाण्याचे वस्तुमान भरलेल्या पाण्याचे वस्तू किती दिले आपल्याला भरलेल्या पाण्याचे वस्तू मग भरलेल्या पाण्याचे पाणी वस्तू म्हणून काय दिले M W एका खाली एक नंतर लिहायचं तुम्ही नंतर तरी गेलो M W मग आपल्याला MN वस्तुमान TO तापमान टाकले असता पाण्याला कॅलरी मॅप होईल लवकरच तिन्ही तापमान समान असत म्हणून या अंतिम तापमानास या अंतिम तापमान आपण TF म्हणूया वस्तूने दिलेले एकूण उष्णता काय Q0 एकूण उष्णता काय एकूण उष्णता Q0 मग एकूण उष्णता Q0 सांगितलं आपल्याला
तर उष्णता बेरजेवढेच बघा हे वाक्य महत्वाचं आहे. पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, आता पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता किती आहे? क्यूशी. किती आहे? क्यूशी. आता प्रत्येकाने वही काढायचं, एमसी म्हणजे काय, टी1 म्हणजे काय, एमडब्ल्यू म्हणजे काय, क्यू0 म्हणजे काय, क्यूशी म्हणजे काय, पाठल्या वही वही पाठल्या. पॉइंट द्या, पॉइंट व्यवस्थित. तुम्हाला दिसते का सर कुका बाजूला इकडे एक जरा साईडला बसा असत असं दिसत का मुलं किती मोठी ऑनलाईन वाले लिहून घ्या, सगळे लिहून घ्या, पॉईंट शेअर लिहून घ्या. परीक्षेला येतं आपल्याला, हे तर गणित आहे. आणि तुमचे 27 जानेवारी मध्ये शाळा सुरू आहे आला आहे जीएफ. सगळे जणांनंतर 27 सेन्स मुले येतील वर्गात 5वी ते 8वी. एकदा आले का मग आपण सगळे मुलं आले रेग्युलर घेऊ आपण पहिल्या धड्यापासून रिव्हिजन घेऊ. संपल्यानंतर परत पहिल्या धड्यापासून रिव्हिजन घ्यायचं आपण कळालं. द्वितीय सत्राचे रिव्हिजन आणि सगळ्यांना प्रयोग व्हाय, स्वाध्याय व्हाय. किती तारखेला मला 26 तारखेला आला रेषात सांगा मित्र. उद्या नाही यायचं. किती तारखेला सांग मी 27 जानेवारीला शाळा आहे सगळी नंतर. 27 जानेवारीला येताना माझ्या स्वतःच्या विज्ञानवाले प्रयोग होया, स्वाध्याय होया कळालं. गणित वाले माझ्या वर्गाच्या स्वाध्याय पहिल्या सत्रातले 5, दुसऱ्या सत्रातले 5 कळालं. सांगा अजून वेळ आहे आणि बरोबर विमान झाले पुन्हा पुरवठ्या कसं शिकवलं गणित विज्ञान का सांगेल त्या विद्यार्थ्याने माझा जो गोळा कितीला 27 जानेवारी कोणा मनाचे वही कम्प्लीट नाही. मी 3 महिन्यापासून आता चालून 4 आहे 8 वर्ष गणिताचे 5 स्वाध्याय 8 वर्ष कोण किती येते कोण एक जण दिले एक तू झाला बाकीचे कोणाचे नाही झाले. बाकीचे यश मी सांगता मी नको म्हणतो कारण आपल्या शाळेत बोलायचं नव्हतं तेच की म्हणतो. आता तुमच्या पालकांचं संमती पत्र असलं तरी पण आपण सगळ्या मुलाचे एकच गोळा करू का 10 जण पेपर किती दिले पेपर 10 मार्क बाकी जण कोण नाही दिले तसं असतं आणि पेपर दिले तुम्हाला 27 टक्के झाले. जाणे कसा ना इकडं पुढे आपल्याला इक्वेशन सोडवायचं आहे.
आणि क्वेश्चन संपल्याशिवाय कोणी बाहेर जायचं वर्गाचे काय जोपर्यंत मी बाहेर जायचं जा म्हणून तोपर्यंत जायचं हा लक्षात झालं का एक पटवणे दोन मिनिटात होते क्वेश्चन ती क्वेश्चन लिहून काढा पुसल्याचं खाच सगळं मी समजून सांगतो पटवणे कुठे बघा किती आहे चार नंबर इक्वेशन आणि खालचा पॅरेग्राफ आणि त्याच्या खालच्या नंतर सगळे इक्वेशन या वय मी समजून सांगतो पटकन हा चार नंबर त्याच्या खाली चार नंबर इक्वेशन आहे का चार नंबर क्यू झिरो बरोबर क्यू डब्ल्यू आधी क्यू सी चार आहे का ती लिहा पान नंबर शंभर आणि त्याच्या खालचा पॅरेग्राफ आणि सगळे इक्वेशन द्या आणि दोन मिनिटात मी समजून देतो पुस्तकामध्ये शंभर पालवर आहे सगळं पुस्तक आलं लक्षात आलं का घेऊन घ्या पटवून मी लेस समजून सांगणार मी तोवर समजू शकतो पाठवून झाली सगळ्याच इकडं इकडं मग आपल्याला एकूण सूत्र आपल्या पुस्तकामध्ये एकूण सूत्र आपल्याला चार महत्वाचे या कॅलरी मॅपिंगमध्ये उष्णतेचे मापाने परिणाम चार पहिलं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे याच्यावर दिलं आहे बघा एकूण चार सूत्र कुठलं होतं पहिलं सूत्र आहे एफ मायनस 32 भागिले 9 बरोबर सी भागिले 5 याच्यावर गणित होतं आपण गणित सुरू पहिले दुसरं काय के बरोबर सी प्लस 273.5 73.15 दुसरं इक्वेशन काय क्यू बरोबर एम गुणिले सी क्यू बरोबर एम गुणिले सी गुणिले कंसात टी एफ मायनस टी स्मॉल टी आहे तिसरं इक्वेशन आणि चौथं आहे क्यू झिरो प्लस नाही क्यू झिरो बरोबर क्यू डब्ल्यू अधिक क्यू सी चार इक्वेशनवर आपल्याला सूत्र करायचं चार इक्वेशन लिहून घ्या तुम्ही वाटल्यास वय वेळी तिथले तिथले लिहून घ्या पहिले दोन इक्वेशन आपला गणित आहे त्याच्यावर आणि दुसरा आपला हा दुसऱ्या दोन इक्वेशनवर काय आपल्याला हा पूर्ण सूत्र आहे खालचं सगळं लिहून घ्या लिहून घ्या मग तुम्ही म्हणताल सर कुठले धडे गणिताची धडाकडाचं पुस्तकाचा अनुक्रमणे का एकूण किती धडे प्रथम सूत्रातील लिहिले द्वितीय सत्र किती धडे लिहिले मग प्रथम सूत्राला जेवढे धडे त्याचे निम्मे धडे द्वितीय सत्राला जेवढे गणिताचे धडे त्याच्या निम्मे धडे विज्ञानाचे 1 ते 9 प्रकरण प्रथम सूत्र पुन्हा 10 ते 18 प्रकरण द्वितीय सूत्र मग 1 ते 9 प्रकरणापैकी विज्ञानाचे 5 सोडले आणि द्वितीय सत्रामध्ये 5 सोडले आणि प्रयोग 1 ते 18 राहिले बघ पुन्हा समजलं सगळ्याला